शाळकरी चिमुकल्याचं अपहरण, मग तपासाची चक्र, त्यात उपमुख्यमंत्री फडणवीसांचा एक फोन आणि 8 तासांच्या थरारानंतर मुलाला पाहून बापांनी सोडलेला सुटकेचा निश्वास. आपल्या लेकाला छातीला कवटाळून धरून रडणारा हा बाप पाहिला तर तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. स्थळ जालना जिल्हा. 13 वर्षांचा श्रीहरी मुजमुले नावाचा चिमुकला नेहमीप्रमाणे 25 जूनला देखील सायकलवरून शाळेत निघाला होता. शाळेत जात असताना अज्ञातांनी रस्त्यातून त्याचं अपहरण केलं. श्रीहरी जिवंत हवा असेल तर 5 कोटी तयार ठेव, पोलिसांना कळवलं तर मुलाचा जीव घेऊ अशी धमकी अपहरणकर्त्यांनी कॉल करून मुलाचे वडील कृष्णा मुजमुले यांना दिली. पुढे नेमकं काय घडलं ते चिमुकल्याच्या तोंडून ऐका. आणि मी शाळेसाठी निघालो होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर. जेव्हा मी शाळेच्या रस्त्याकडे टर्न घेतला तेव्हा मला किडनॅपरनी किडनॅप करून घेऊन गेले. ते कुठे गेले, कसे गेले ते मी सांगू शकतो, पण कुठे गेले ते नाही सांगू शकत, कारण की माझे डोळे बंद होते, पॅक्की बंद होते. त्यांनी सायकल माझी, 2 जण उठले होते सायकलनी, सायकलीला अलीकडे आणून टाकलं होतं आणि 2-3-4 जणांनी मला किडनॅप करून घेऊन गेले होते. कुठल्या गाडीमध्ये नेलं होतं? मोठी गाडी होती ओमनी सारखी. काय म्हणत होते ते? त्यांनी माझं तोंड घेऊन चट पॅक करून ठेवलं होतं. त्यांचे पण तोंड पॅक होते. आणि तिथं गेल्याच्या नंतर मग त्यांनी माझ नंबर हे ते विचारलं. मग मला समोसा कचोरी खाऊ घातलं आणि त्याच्यात बेशुद्ध औषध टाकलं, पण मी बेशुद्ध नव्हतं झालो, मी नाटक करत होतो. म्हणजे मग पप्पा ते आले होते, पप्पा आणि ते आले होते तर त्यांनी सगळं लोकेशन फॉलो केला. मग हे जे आम्ही जिद होतो कॅद करून ठेवलं होतं तिथून मला घेतले, दुसरीकडे बाहेर फिरवलं. मग तिकडून नाही का पोलिसाच्या गाड्या गिड्या आल्या आमच्या मागं मागून, मग पुढून 4 पुढून इकून आल्या, मग आम्हाला सोडवलं. मग पोलीस चोरांना धरवलं, त्या किडनॅपरला धरलं. मग मला पोलीस अंकलने पकडलं, मग पप्पाकडे घेऊन गेले. कृष्णा मुजमुले हे आयुर्वेदिक मेडिकलचा व्यवसाय करतात. हा सगळा थरार सांगताना फडणवीसांमुळेच माझ्या मुलाची सुटका झाल्याचं कृष्णा मुजमुले सांगतात. सर, रेग्युलर जसं शाळेत जातो रोज 8 वाजता तो घरून निघतो, 8:30 ची शाळा असते, शाळा जवळ असल्या कारणानं सायकल ओढत जातो. आणि कालही रोजच्या सारखाच नियमित आपला तो सकाळी 8 वाजता साधारणतः घरून निघाला सायकलवरती. आणि जवळच बाजूला गेल्याच्या नंतर काही किडनॅपर लोक आले, ओमनी गाडी होती त्यांच्याकडे, त्यांनी मुलाची सायकल वगैरे तिथंच टाकून दिली, त्याला स्कूल बॅग आणि त्याला असं ओमनीमध्ये खेचलं आणि ते घेऊन गेले. तर साधारणतः 11:54 मला त्यांचा फोन आला दुपारी आणि त्यांनी सांगितलं की मला 5 करोड रुपये घेऊन ये, तुझा मुलगा आमच्या ताब्यात आहे. मला असं वाटलं की हा फ्रॉड कॉल असेल, कारण आजकाल बरेच फ्रॉड कॉल वगैरे येतात, हे येतात. माझा मुलगा तर शाळेत गेलेला आहे. आणि मग मी त्यांचा फोन कट केले 2-3 वेळा, पण त्यांनी मला पुन्हा फोन करून सांगितलं की फोन काटणार नाही आणि माझ्या मुलाचा आवाज मला ऐकायला दिला. मग मी थोडंसं घाबरलो, तरीही मला वाटलं एखाद्या वेळ त्यांनी आधी कधी रेकॉर्ड केलेला असेल, मला तो ऐकवत असतील. मी ताबडतोब शाळेमध्ये गेलो. शाळेमध्ये मी विचारलं असता मुलगा शाळेत आलाच नाही असं मला उत्तर मिळालं. आणि मग मात्र मी खूप घाबरलो, काय करावं मला काही सुचत नव्हतं. तशा कंडिशनमध्ये मी ओमप्रकाश शेटे साहेब जे आहेत, सध्या आयुष मंत्रालयाचं जे काम बघतात आरोग्य महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचं, त्यांना मी फोन केला. संबंधित बाब त्यांनी लगेच सांगितलं की काही घाबरू नकोस, मी आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा बोलतो आणि काय सगळं व्यवस्थित होईल असं त्यांनी मला सांगितलं. आणि संबंधित बाब लगेच जालना SP असतील, ॲडिशनल SP असतील, जालन्याची LCBची जी टीम आहे ते सगळे कामाला लागले. अक्षरशः त्यांनी दिवसभर सगळं पाठलाग करून एखाद्या पिक्चरचं कथानक असावं अशा स्वरूपाचा कालचा दिवस होता. भयंकर ते लोकेशन बदलत होते, पण पोलिसांची टीम सतर्क होऊन त्या आलेल्या लोकेशनला हे करत होते. मी किडनॅपरचा फोन फेस करत होतो, ते 5 करोड रुपयाची मागणी आम्हाला करत होते, 5 करोड रुपये पाहिजेत. अक्षरशः काही वेळानंतर मग ते 3 करोडवर आले.
1 करोड वर आले, शेवटी शेवटी संध्याकाळच्या वेळेला ते 20 लाखावर आले की 20 लाख रुपये लेके आजा तेरा बच्चा लेके जाना ही तो हम लोग उसको एड्स का इंजेक्शन दे देंगे, हम उसको जान से मार देंगे, अशा ते धमक्या देत होते। आणि 10-11 लाखाची आम्ही जवळपास तडजोड करून ठेवली होती, पाहुण्याकडून इकडून तिकडून पैसे सगळे जमा केले आणि त्यांना सांगितलं तुम्ही लोकेशन द्या, आम्ही जेवढे जमा झालेत पैसे तुमच्याकडे घेऊन येतोय। आणि पोलीसवाले सुद्धा आमच्या संपर्कात सगळे होते, त्यांच्या सूचनेनुसारच आम्ही समोरच्या व्यक्तीला बोलत होतो आणि लोकेशन दिलेल्या ठिकाणी आम्ही गेलो पैसे घेऊन। त्यांनी बॅग अशी टाकून द्यायला सांगितली पैशाची आम्हाला की इथं रिलायन्स पंप आहे तिथं बॅग टाकून देईन तू सरळ पुढे जातो थांबायचं नाही एकट्यानेच यायची अशा सूचना त्यांच्या होत्या। मी एकटाच गेलो, पैसे मी फेकून दिली बॅग तिथे आणि मी सरळ समोर गेलो आणि पोलिसांची टीम सतर्क असल्यामुळे त्यांनी त्या लोकांना जेरबंद केलं आणि लगेच मुलाचं लोकेशन सुद्धा ट्रेस करून मुलाला सुद्धा त्यांनी रिकवर केलं तिथून। काय काय कसं काय वाटलं तुम्हाला भावना काय होत्या? खूप म्हणजे आधी पहिल्यांसाठी तर माहितच नाही, सगळे घरात आले मला काहीच सांगितलं नाही त्यांनी, मला असं माहितच नव्हतं नेमकं काय झालं म्हणून। एकदम आले शांतता बसली होती पण जेव्हा ते पोलीस लोक आले तेव्हाच मग मी ऐकलं होतं, मग मला माहित झाल्यावर मला खूपच म्हणजे हे झालं लगे काय काय झालं होतं नेमकं आता रडायलाच आलं म्हणजे जास्त। आता चांगलं वाटतं म्हणजे बरं वाटतं ना मग मुलगा सर्व त्यांचे खूपच आभार आहे आमच्यावर, समजा आम्ही त्यांचे खूपच म्हणजे आम्ही दिवस म्हणतो त्यांना समजा आमच्या। रोहित भुरेवाल, अरबाज शेख आणि वरुण शर्मा अशी या 3 आरोपींची नावं असून ते मुजबुले यांच्या गल्लीतच राहत होते। पोलिसांनी परिसरातील सर्व CCTV फुटेज तपासल्यानंतर हे लक्षात आलंय। फडणवीसांच्या फोन विषयी बोलताना पोलीस म्हणाले, हा माननीय DCM साहेबाचे OSD थ्रूच मला सर्वप्रथम माहिती प्राप्त झाली होती, त्यांचाच फोन आला होता अगोदर, मला फोन आला होता मीटिंगमध्ये होतो अगोदर, ते अडिशनल साहेबाशी बोलले त्यामुळे मी सांगितलं होतं, नंबर दिला होता, नंतर मी पण त्यांना फोन केला आणि त्यांचे अजून OSD कामदार मॅडम आहे त्यांचा पण मला फोन आला होता आणि माझी माहितीप्रमाणे साहेब पण लक्ष देत होते स्वतः पण या मॅटरवर। DCM साहेबाबद्दल बोलतो मी, साहेबाचा पण लक्ष होता त्याच्यावर पूर्ण प्रकरणावर, कारण त्याचे 2 OSD फोन आल्यामुळे। हां, ओमप्रकाश शेटे साहेबाशी माझ्या बोलणं झाला, आयुषचा बोलणं झाला, ज्यावेळी मुलगा भेटल्यानंतर पण त्याचा फोन आला होता मला। यंग आहे सगळे, 25 to 30 जवळपास आयडिया, यंग आहे। योगायोग म्हणजे ज्या मुलमुले कुटुंबातील श्रीहरीचं अपहरण झालं होतं त्याच्याच लहान बहिणीवर 2018 हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली होती। त्यावेळीही मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 25 लाखांची मदत केली होती, त्यामुळे कृष्णा मुजमुले यांच्या मुलीचं प्राण देखील वाचलं होतं। फडणवीस यांच्यामुळेच माझ्या दोन्ही मुलांचा जीव वाचला, मी हे उपकार कसे फेडू, असं म्हणत मुलांचे वडील भावूक झाले आणि त्याने आभारही मानले। संजय आहेर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन, जालना।